आज आपण गव्हाच्या शंकरपाळ्या बनवणार आहोत एकूण एक शंकरपाळी टम्म फुगून त्यांना पदर सुटलेले आहेत यातल्या काही शंकरपाळ्या मी तुम्हाला हातावर सोडून दाखवते तरी सुद्धा जराही तेलकट झालेल्या नाहीत आणि मी एक शंकरपाळी तोडून दाखवते हे बघा आजपर्यंत पदर सुटून शंकरपाळी खुसखुशीत झाली आहे त्याचबरोबर शंकरपाळी करताना ती कडक होणं ती तेलामध्ये विरघळणं असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून इथे काही टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहा नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा भरपूर लेअर्स आलेल्या शंकरपाळी पाहणार आहोत आता आपण कप किंवा वाटीच्या प्रमाणामध्ये बघूया इथे मी तीन कप गव्हाचे पीठ घेतले त्यासाठी आपल्याला एक कप साखर घ्यायचे आहे इथे साखर तुम्ही पाऊण कप घेतली तरी चालेल तुम्हाला जितके गोड आवडते त्यानुसार साखरेचे प्रमाण घ्या तूप पाऊन कप घ्यायचे एक कप ला थोडेसे कमी असे तूप घ्यायचे तूप इथे आपल्याला वितळूनच घ्यायचे म्हणजे पातळ करूनच घ्यायचे आहे आणि एक कप पाणी घ्यायचे आहे चिमुडभर मीठ घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये वेलची पावडर घालू शकता थोड्याशा मिठामुळे गोड पदार्थाची चव आणखीनच वाढते आपण इथे कपाच्या मापाने बघितले जर वाटीच्या प्रमाणात करणार असाल तर घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि इथे सांगितलेले प्रमाण त्याच वाटीने मोजून घ्या आता एका पातेल्यात एक कप पाणी घेत आहे एक कप साखर घेत आहे आणि थ्री फोर्थ कप तूप घ्यायचे आहे हे थोडेसे चमच्याने मिक्स करून घेऊया साखर विरघळेपर्यंत आपण हे गरम करून घ्यायचे आहे हे सर्व मंद आचेवरच करायचे आहे आता इथे आपल्याला साखर फक्त वितळवून घ्यायची आहे त्याकरता आपण साखर पाणी आणि तूप यांचे मिश्रण थोडंसं गरम करणार आहोत ते मंदच असावी हे मिश्रण उकळू न देता फक्त साखर विरघळली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका मोठ्या पसरट परातीत ओतून घ्यायचे यात आवडत असेल तर वेलची पावडर घातली तरी चालेल चिमटीवर मीठ घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण थंड झाले की यात तीन कप गव्हाचे पीठ घातले गव्हाचे पीठ नाही चळून घेतले तरी चालेल गव्हाचे पीठ सगळ्यांकडे एकसारखे दळलेले नसते मिडियम किंवा बारीक दळलेले असते त्यामुळे इथे गव्हाचे पीठ पुन्हा लागू शकते जर आपल्याला पीठ थोडे सैलसर वाटले तर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालून जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे मला इथे दीड चमचा पीठ आणखी लागले आहे इथे मला आणखी पीठ लागणार आहे तरी मी मोठे दीड ते दोन चमचे गव्हाचे पीठ घेत आहे आता मी हे पीठ मळून घेत आहे आता टीप नंबर एक गव्हाचे पीठ मळताना पाणी साखर तूप यांच्या मिश्रणात तू. गव्हाचे पीठ मळून घ्यायचे आहे फार जोर लावून मळायचे नाही यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना छान असे लेअर्स येतात ही आपली पहिली टीप झाली हे पहा साधारण इतके घट्ट पीठ मी मळून घेतले आहे याकरता मला या, या मिश्रणात पीठ मळताना अजून एक ते दीड चमचा पीठ लागलेले आहे जर तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर थोडे कोमट पाण्याने पीठ मळून घेतले तरी चालेल आता हे साधारण अर्धा एक तास झाकून बाजूला ठेवून देऊया जेवढे पीठ जास्त वेळ राहील तेवढ्या शंकरपाळ्यांना जास्त लेअर्स येतील एक तास झाला आहे आता आपले पीठ चांगले मुरले आहे आता हे पीठ पुन्हा हलकेसे मळून घेतले पिठाचे तीन भाग करून दोन भाग भांड्यात असं झाकून ठेवले आणि एका पिठाचा गोळा करून त्याची जाड अशी पोळी लाटून घ्यायची याला तेल किंवा पीठ लावायची काहीच गरज नाही कारण यामध्ये आपण तुपाचा वापर केला आहे त्यामुळे हे अजिबात चिकटत नाही आता टीप नंबर दोन आपल्याला ही पोळी लाटताना फार जोर देऊन लाटायची नाही अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे शंकर पाळ्यांना छान असे पदर सुटतात हे बघा मी अशी हलक्या हाताने पोळी लाटून घेतली ही पोळी लाटताना मध्ये मध्ये पिठाला तडा जातात त्या आपण हाताने ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत एक सेंटीमीटर जाडीची पोळी आपल्याला लाटून घ्यायची फार पातळ पोळ्या लाटल्या तर छान असे पदर सुटले जात नाही त्यामुळे साधारण एक सेंटीमीटर जाडीची आपल्याला शंकरपाळी लाटून घ्यायची आहे मी या शंकरपाळ्या चौकोनी आकारामध्येच कापून घेतल्या आहेत साइडचे जे छोटे छोटे कट झालेले तुकडे आहेत ते मी काढून घेतले आहेत तुम्ही इथे सर्व शंकरपाळ्या करून एका ताटामध्ये काढून घेतल्या तरी चालेल एकमेकांवर ठेवल्या तरी त्या एकमेकांना चिकटत नाहीत सर्व तयार करून झाल्यावर तळल्या तरी चालतील पण मी अशा एका पोळीच्या शंकरपाळ्या तयार करून लगेचच तळायला घेणार आहे अगदी महत्वाची कातणीचा वापर न करता सुरीचा किंवा पिझ्झा कटरचा वापर करावा ज्यामुळे पदर सुटण्यास मदत होते सुरीने कापल्यामुळे शंकरपाळ्यांना छान असे पदर सुटतात मी इथे तेल अगदी मंद आचेवर गरम करायला ठेवलेले आहे पिठाचा गोळा या तेलामध्ये टाकल्यानंतर परती आला याचाच अर्थ आपल्याला कमी असे गरम तेल हवे आहे म्हणजेच तेलाचे टेम्परेचर अगदीच कमी असावे फार कडकडीत असलेले ते तेल शंकरपाळी तळताना घ्यायचे नाही टीप नंबर पाच म्हणजे शंकरपाळ्या या तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अगदीच मंद असा मिनिटभर आपल्याला शंकरपाळ्यांना अजिबात झारा लावायचा नाही मिनिट भरानंतर सेट झाल्या की मगच आपल्याला हलक्या हाताने अशा थोड्याशा हलवून घ्यायच्या आहेत कारण सुरुवातीचा मिनिटभर या शंकरपाळ्यांना सेट होण्याकरिता वेळ द्यायचा आहे या पहिल्या मिनिटभरातच आपल्या शंकरपाळ्यांना छान पदर सुटत असतात आणि तेलाचं टेम्परेचर कमी असल्यामुळे मिनिटभर शंकरपाळ्यांना सेट होण्यासाठी वेळ द्यायचा आहे जर आपण ह्या शंकरपाळ्या हलवल्या तर मात्र शंकरपाळ्यांचा चुरा होऊ शकतो किंवा तेलामध्ये ह्या शंकरपाळ्या विरघळल्या जातात आपल्याला शंकरपाळ्यांना छान असे पदर सुटलेले दिसत आहेत आता हे आपल्याला बदामी असा रंग आल्यानंतर आता आपल्याला शंकरपाळ्या तेलात विरघळण्याची भीती नसते त्यामुळे आता सतत असं हलक्या हाताने झारा लावून आपल्याला सतत असं अलगद हलवत हलवत शंकरपाळ्या छान अशा बदामी रंगावर तळून घ्यायची बघा अगदी मस्त आपल्या शंकरपाळ्यांना रंग आलेला आहे हा असा इतका रंग आला की शंकरपाळ्या लगेच काढून घ्यायच्या यापेक्षा जास्त गडद रंगावर शंकरपाळ्या तळून घेऊ नयेत बाहेर काढल्यानंतर देखील शंकरपाळ्या गरम असतात तेव्हा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते म्हणून शंकरपाळ्यांचा रंग आणखीन गडद येण्याची शक्यता असते म्हणून हलका बदामी रंग आला की मग छान अशा शंकरपाळ्या तेलामधून निथळून व्यवस्थित पेपरवर काढून घ्यायच्या आहेत बघा किती छान अशा शंकरपाळ्यांना पदर सुटलेले आहेत या पहा सगळ्या शंकरपाळ्यांना छान पदर सुटलेले आहेत या शंकरपाळ्या मी तुम्हाला हातावर चोळून दाखवते तरीसुद्धा अजिबात तेलकट झाल्या नाहीत प्रत्येक शंकरपाळीला छान असे पदर सुटलेले आहेत मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते हे बघा किती छान आतपर्यंत याला छान पदर सुटलेले आहेत आणि बिस्किटासारखी खुसखुशीत झालेली आहे तर अशा प्रकारे अगदी मैद्यासारखी गोड शंकरपाळी बनवली जाते भरपूर वाली खुसखुशीत शंकरपाळी केली आहे या टिप्स वापरून ही गोड गावाची शंकरपाळी या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा